सतेत चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळानं कोल्हापूर पोलीस संघावर विजय मिळवला या सामन्यात बालगोपालच्या व्हिक्टर यानं हॅट्रिक केली कोल्हापूर पोलीस संघाचा सागर भोसले सामन्यातला लढवय्या खेळाडू ठरला शाहू स्टेडियमवर पाटाकडील तालीम मंडळ आयोजित स्वर्गीय पांडवा जाधव आणि स्वर्गीय रावसाहेब सरनाईक स्मृतीप्रित्यर्थ सतेज चषक वरिष्ठ गटातील फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज स्पर्धेच्या चौथ्या दिवशीचा सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलीस संघ यांच्यात खेळवण्यात आला पूर्वार्धात कोल्हापूर पोलीस संघाच्या सागर भोसले यानं पंधराव्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली बालगोपालच्या व्हिक्टर यानं एकोणतीसाव्या मिनिटाला गोल नोंदवून सामना एक एक असा बरोबरीत आणला पूर्वार्धापर्यंत सामना एक एक असा बरोबरीत राहिला उत्तरार्धात एकोणसाठाव्या मिनिटाला व्हिक्टरनं पुन्हा मैदानी गोल करून संघाला दोन एक अशी आघाडी मिळवून दिली बालगोपालच्या गोलची परतफेड करण्याचा प्रयत्न करताना पोलीस संघाच्या खेळाडूंकडून बालगोपालच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी बालगोपालला पेनल्टी बहाल केली व्हिक्टरनं या पेनल्टीवर गोल करून हॅट्रिक साधली त्यानंतर पंच्याहत्तराव्या मिनिटाला ऋषिकेश डवरीच्या गोलमुळं बालगोपाल संघाला चार एक अशी भक्कम आघाडी मिळाली त्यापाठोपाठ जादा वेळेत पुन्हा ऋषिकेश डवरीनं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी पाचवा गोल करून संघाला पाच एक अशा गोलनी एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला या स्पर्धेत कोल्हापूर पोलीस संघाचा सागर भोसले सामन्यातला लढवय्या खेळाडू ठरला उद्या शनिवारी या स्पर्धेतील पाचवा सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे